वीस सामना चालू करायचा आहे. इथून दिसत नाही संघाने आपले त्वरित सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. तर एम के सी सी पालघर संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्या वेळेचा विलंब लावता तीन चाळीस ला सामना संपला पाहिजे. तीन वीस ला स्टार्ट झाला, तीन चाळीस ला संपला पाहिजे. सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. तुषार आणि मंगेश सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. गोलंद मार्ग गोलंदाज गणेश. तरी सामना चालू करायचा आहे. सलामीचा फलंदाज तुषार आणि मंगेश मैदानात दाखल. एम के सी तेलगडे संघाकडून सलामीचा गोविंदभाव गणेश आणि होडकार दत्तवाडी संघाने सलामीचे फलंदाज तुषार आणि मंगेश. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिकडे गेले पहिले संघाकडून पहिले षटक टाकणे सज्ज झाला. तो गणेश गणेश तू तुषार असा मार असेल. पाहूया सामन्यामध्ये उपाय उपांत्य फेरी सामना असेल. कोण जिंकल कोण हरेल. आज जो संघ जिंकल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ जिंकेल तो होडकार वरचिवडी संघामध्ये खेळण्यासाठी त्यांच्यासमोर सज्ज झाला असेल. सामन्याला सुरुवात. गणेश गणेश तू तुषार असा मारा असेल. पाहूया पहिला चेंडू टाकणे सज्ज. गणेश चेंडू माझ भिरकवण्याचा प्रयत्न होता. आणि तीन किलोमीटरची टक्कर झाली आणि चेंडू मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू गेला सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. या चौकार संघाची धावसंख्या बघते चार या अंकावरती. आणि चार धावाने संघाचा श्रीगणेश झाला. सामना सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार आला. पुन्हा गणेश टू गणेश टू तुषार समारासे सज्ज गोंड मार्कवर गणेश चेंडू मार्ग फिरकावून दिला आहे. एक धावसंख्या दुसरी धावसंख्या पूर्ण. दोन धावसंख्या धावसंख्या बोलते सहा अंकावरती. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ उपांत्य फेरीसाठी दाखल होईल. होडकार वरचिवडी संघासमोर पुन्हा एकदा सज्ज झाला. गणेश गणेश टू तुषार असा मार असेल. पुन्हा एकदा फिरकन दिला चेंडू. चेंडू आता हवेमध्ये. सुरेश जिरगेचा प्रयत्न होता पण झेल सुटले. दोन धावसंख्या सज्ज पूर्ण. या दोन धावांच्या संघाच्या धावसंख्या होते या आठ अंकावरती. सुरेश झेल घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही प्रयत्न असफल ठरला. आणि चेंडूची उचल पैकी होत पण सर दोन धावसंख्या पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजाने रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या होते आठ अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गणेश हलका तरी मारला चेंडू. सुरक्षित रक्षण. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या होते नव्या अंकावर. या षटकाचे शेवटचे चार दोन चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या असते बिनबाद नऊ.
स्ट्राइकला तो मंगेश नॉन स्ट्राइकला तुषार पुन्हा तो गोलंदाज मार्को सज्जल आहे तो गणेश तो मंगेश असा मारा असेल धावसंख्या पोहोचते बिनबाद नऊ अशी धावसंख्या या षटकाची शेवटची चेंडू टाकणे शेवट पाच चेंडू टाकणे सज्ज झाला होतो गणेश हलका तरी मारलाय चेंडू आणि एक धावसंख्या पूर्ण केली बाईच्या रूपाने संघाची धावसंख्या पोहोचते दहा अंकावरती सोडा थोडासा संत गतीने चालू असला सामना जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल होडकारवर चेडे संघासमोर यानंतर होणारा सामना प्रथम उपांत्य फेरी सामना असेल पन्हाळजी कोंडवाडी विपक्ष सवणस सणेवाडी पन्हाळजी कोंडवाडी विपक्ष सवणस सणेवाडी पुन्हा एकदा गणेश सज्ज झालाय अशा दोन धावसंख्या पूर्ण आणि दोन संघाची धावसंख्या पोहोचते बारा अंकावर प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते बारा अशी धावसंख्या भिनबाद बारा मित्रांनो चर्चा करू नये तरी सामना चालू करायचा आहे मात्र गोलंदाज रणवती सज्जले गोलंदाज वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसरे झेंडे टाकणे सज्जले गोलंदाज निलेश निलेश टू मंगेशचा मारा असेल अंतिम आणि हाणावाई षटक स्लॉग वर टाकणे सज्जले निलेश निलेश टू मंगेश चेंडू मात्र भेकवण्याचा प्रयत्न होता मंगेशच्या फाईन लेग क्षेत्रामध्ये मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला आणि झेल घेतला सुरेख झेल घेतला आणि पहिल्या विकेटचं पतन होते मंगेशच्या रूपाने धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली बारा अंकावरती जो संघ या सामन्यामध्ये जिंकल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल आणि उपांत्य फेरीमध्ये होडकार वरचेवाडी संघासमोर त्यांचा सामना असेल म्हणजे हा दोन्ही संघाट या करो या मरोचा सामना असेल आता मध्ये स्ट्राईक लावतो तो उदय निलेश निलेश टू उदय असा मारा असेल पुढील चेंडू चेंडू मात्र भिरकाम दिलाय मिडू क्षेत्रामध्ये आणि चेंडू आता सी मार शपार चार धावांसाठी आणि पंचांचा इशारा नऊ बॉलचा अशा तुम्ही या पाच धावा आणि या पाच धाव संघाची धावसंख्या पोहोचते सतरा या अंकावरती संघाची धावसंख्या पोहोचते सतरा या धावसंख्येवर सामना चालू करायचा आहे कोणत्या विलाचा विलंब आला होता पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात निलेश निलेश टू उदय असा मारा असेल उदयने पहिल्या चेंडूवर चेंडू फिरकावून दिला होता चार धावसंख्या बंडू लावले होते पुन्हा एकदा उंच मारवाच्या दिशेने मारले चेंडू सुरेख झेल घेतला मात्र शत्रक्षाने आणि उदयची केली संपूर्ण येते उदय मात्र तंबूच्या निराश होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय नरेशने विकेट घेतले तो नरेश गोलंदाज नरेशने धावसंख्या पोहोचते सतरा अंकावर दुसऱ्याकडे बाद होतोय आता मात्र उदयची जागा घेण्यात संतोष गेला होतो संतोष फलंदाज संतोष पहुया नरेश आपला गोलंदाज मार्गावर सज्ज झाला तर नरेश टू संतोष समार असेल धावसंख्या पोहोचते सतरा अंकावर दोन गडीबाद सतरा पुन्हा एकदा सज्ज नरेश
सूर्यक्षेत्रक्षण आता मात्र बाद होतोय तो संतोष बॅक टू बॅक दोन हादरा बसतोय तो होडकार बघतोय संघाला. धावसंख्येमध्ये थोडी स्थिर राहिली गेली 17 अंकावर. आता मग त्याची जागण्यासाठी येते विजय विनय. आता मग स्ट्राईकला येतो तुषार, नॉन स्ट्राईकला येतो विनय. सामना जिंकायला असेल धावांचा डोंगर करावा लागेल होडकार दत्तडे संघाला. किती ताकदीचा संघ असेल तो एम के सी सी तलगड तलगड संघ. पुन्हा सजल नरेश नेष्टू तुषार असा माल असेल. धावसंख्या मात्र 3 गरीबात 17 अवस्था. चेंडू मात्र फिरकाम दिला आहे. एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न होतोय. दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण अशा रनिंग बिटवीन द विकेट संघ आहे. धावसंख्या 19 अंकावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लकच संघाला धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. तुषार मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आपल्या संघासाठी. होडकार दत्त संघाचा सलामीचा फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा सज्जद नरेश टू तुषार समार असेल. पंचदंडित करतात होणार समान दोन व्हायच्या रूपये धावसंख्या मिळते अवांतर आणि अवांतर संघ धावसंख्या 20 अंकावरती. होडकार दत्तवाडे संघाचा सलामीचा फलंदाज तुषार. चेंडूमध्ये फिरकाम चेंडूमध्ये सोनार इशाचार 4 धावांसाठी. दंडित कणकणीत चौकार आणि या चौकार संघाने धावसंख्या भेटते 24 अंकावरती. संघाई धावसंख्या बघते 24 अंकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाई धावसंख्या बघते 24. तुषार मात्र आक्रमक पवित्रा घेते. या चेंडूवरती काय घडते काय बिघडते. चेंडू आता फिरकाने आदामध्ये चेंडू हवीमध्ये आणि चेंडू सरळ किपरच्या आदामध्ये झेलबाद होते मात्र तुषार आणि तुषारची केली संपुट होते. संघाई धावसंख्या बघते 24 धावसंख्या. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान असेल एम के सी सी तलगड या संघासमोर. होडकार दत्तवाडे संघाने तरी पण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि एमकेसी तलगरे संघाने एमकेसीसी तलगरे संघाने आपली सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान आहे एमकेसीसी तलगरे संघाला. पनालजी कोंडवाडे आणि सवनस सणेवाडी या दोन्ही संघाने संघनायकांना विनंती करते की आपला हा उपांत्यपूर्व सामना असेल आपण या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. पन्हाळजी कोंडवाडे आणि सवनस सणेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकसाठी यायचं. आपला पुढील सामना असेल उपांत्य फेरीमध्ये सामना सवनस सणेवाडी आणि पन्हाळजी कोंडवाडे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. हा उपांत्य फेरी सामना असेल अर्थात सीबीने सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो. दोन्ही हा सामना दोन दोन षटकांचा राहील. होडकार दत्तवाडे संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि एम के सी सी तलगर या संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. कोणत्या वेळेचा विलंब लावता त्वरित मैदानात दाखवायचं आहे. पनालजी कोंडवाडे आणि सवनस सणेवाडे दोन्ही संघांमध्ये नाणेफेकचा कौल जिंकला आणि सवनस सणेवाडे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पनालजी कोंडवाडे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. होडकार दत्तवाडीला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा एम के सी सी तलगर.
सलामी जी थोड़ा मैदान दाखत निलेश गणेश थोड़ी सामना चालू कराएं बारा चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान आहे बारा चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान आहे एम के सी सी पलघर या संघाला स्ट्राइकला तो गणेश नॉन स्ट्राइकला तो निलेश आणि गोलंदाज मार्को गोलंदाज सज्ज झाला तो नयन गोलंदाज नयन पहिला षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झाला गोलंदाजच्या मार्गावरती मार्गक्रमण करता पहिला चेंडू टाकण्यास सज्ज बारा चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत दाखल होईल हा उपउपांत्य फेरीचा उपउपांत्य फेरीचा चालू आहे सामना दत्तवाडी आणि एम के सलगर पहिला चेंडू टाकण्यास सज्ज चेंडू मात्र फिरकावून दिलाय मिरे क्षेत्राच्या ढोक्यावरून चेंडू आता सीमा रेषा पार सहा धावांसाठी हा दणदणीत कणकणीत षटकार आणि या षटकार संघाचे खाते उघडले सहा अंकाने नयनच्या चेंडूवरती पहिला हाच षटकार मारला गणेशने आक्रमक पवित्रा घेतला आता मात्र 11 चेंडू आणि 19 धावसंख्येचं आव्हान असेल पुन्हा एकदा फिरकावून दिला चेंडू चेंडू जातो बॅक टू बॅक दोन षटकार गणेशाने मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आहे दोन चेंडूवर दोन षटकार लगावे लागले गणेशांच्या बॅट मधून पुरुष क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नयन गणेशांच्या हॅटट्रिक षटकार हॅटट्रिक मारले गणेशाने आणि 18 धावा तीन चेंडू मध्ये 18 धावा लगातार तीन चेंडू तीन षटकार मारले गणेशाने जवळ जवळ हा सामना आपल्या मधून झुकवला येतो एम के सी तेलगर संघ 9 बॉल 7 9 चेंडू आणि 7 धावसंख्ये गरज पंचदंडित करता दोन संबंध व्हायचे रुपये धावसंख्या मिळते अवांतर आणि अवंती संघात धावसंख्या 19 या अंकावरती आता मात्र केवळ 6 धावसंख्येची गरज 9 चेंडू आणि 6 धावसंख्येचं समीकरण आता मात्र गणेश मात्र धावा झेलबाद होते आणि पहिला विकेटचं पतन होते पहिला हैदराबाद होते गणेशांच्या रूपाने पण गणेशाने आक्रमक पवित्रा घेऊन आपल्या संघाने जी जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्ण केली तीन चेंडू तीन षटकार लगावले गेले आणि जवळ जवळ आपला हा सामना आपल्या झोळीमध्ये टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आठ बॉल सहा अशी धावसंख्येची गरज 8 बॉल 6 पुन्हा एकदा नयन सज्ज
चेंडू बैट ची कैट कडा घेऊन गेला चेंडू सेम आरेषा पार दणदणीत कणकणी चौकार आणि या चौकार संघ धावसंख्या पोहोचते 23 अंक आहेत. आता मात्र केवळ दोन धावसंख्येची गरज आहे, केवळ औपचारिकता बाकी आहे. सामना जवळजवळ आपल्या झोळीमध्ये घेऊन आलेला आहे एम के सी तलगडे संघाने आणि